नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माया चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। मैत्रिणींनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मटकीची आमटी याची रेसिपी बघणार आहे। मटकी तुम्ही बाजारातून आणू शकता किंवा घरातही तयार करू शकता। सगळ्यात प्रथम आपण मटकी धुवून घेतलेली आहे व इकडे मी तवा ठेवलेला आहे गरम व्हायला। एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा, दोन तीन कांदे चिरून घेतलेले आहे, तसेच आलं लसूण व कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेले आहे। आपण मटकी सर्वात प्रथम भाजून घेऊया। मटकी भाजल्यामुळे आमटीची चव खूप छान येते। ह्या आमटीमध्ये तुम्ही फरसाणा घालून खाल्ला तरी खूप छान लागते। ही आमटी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते। आपली मोडं चांगली भाजून घ्यायची आहेत, एकदम करपवायची पण नाहीत, ती मध्यम अशी भाजून घ्यायची आहेत। मोडं तव्यातच भाजून घ्यायची, तसेच तेल टाकायचं नाही, नुसताच अशी तव्यात परतून घ्यायची। हे पहा, आपली मोडं भाजून झालेली आहेत, आपण ती काढून घेऊया। कच्ची मोडं आपण जर आमटीत वापरली तर त्याची चव वेगळी लागते, व मोडं जर भाजून आपण वापरली तर त्याची चव वेगळी लागते। त्याच तव्यात आपण थोडे शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे पण डाग येऊसपर्यंत आपण भाजून घेऊन त्याचं शेंगदाण्याचं आपण कूट करून घेऊया। मटकीच्या आमटीला जर तुम्हाला टोमॅटो नसेल तर आपण त्यात चिंच घालायची, जर टोमॅटो नसला तर। चिंचेमुळे सुद्धा आमटीची चव खूप छान येते। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी कढायला, आता तेल आपलं चांगलं कढलेलं आहे। एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे मीनं, थोडी मोहरी घातलेली आहे। कांदा, तीन कांदे मी मोठे मोठे चिरून घेतलेले होते। मटकीच्या आमटीला आपण कांदा भरपूर घालायचा, कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, मोठा कांदा अजिबात वापरायचा नाही, कारण आपण भाजी नाही आमटी करत आहे। मटकीची मोडं भाजून मुलांना खायला दिले तरी पण ते खूप पौष्टिक असतात, तसेच मटकी सर्वांनीच मोड आलेले पदार्थ खायचे असतात सर्वांनीच, त्यामुळे आम्ही अधूनमधून मटकीची भाजी किंवा आमटी करतो। मटकीची उसळही मी तुम्हाला दाखवणार आहे। कांदा आपला भाजत आहे तोपर्यंत इकडे बघू शकता तुम्ही, श्री शेंगदाणं बारीक करत आहे, अधूनमधून मदत करत असतो तुम्हाला। कांदा भाजल्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती, आलं लसूण व कोथिंबीर, त्याची पेस्ट घालूया व तेलात तिला चांगलं भाजून घेऊया। आलं लसूण व भरपूर कोथिंबीर आमटीला वापरायचीच, म्हणजे टेस्ट खूप छान येते त्याची। आपण ते चांगलं परतून घेतलेलं आहे। आपण आता थोडीशी अर्धा चमचा हळद घाली आहे त्यामध्ये। हळद घातल्यानंतर थोडासा गरम मसाला घातलेला आहे, तुम्ही मॅगी मसाला वापरला तरी पण चालतो, तसेच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। लाल तिखट घातल्यानंतर आपण चांगलं तेलात ते भाजून घ्यायचं आहे। चटणी चांगली तेलात परतून घ्यायची, नाहीतर त्याची चव आमटीत उतरत नाही, त्यामुळे चटणी आपली चांगली तेलात भाजली पाहिजे। चटणी चांगली भाजल्यानंतर थोडंसं मीठ तुम्ही त्या ह्याच्यात टाकलं तरी पण चालतं भाजताना, मी खरं टाकायने मी नंतरच टाकणार आहे। तसेच टोमॅटो एक मोठा घेतलेला होता मी बारीक चिरून, तो पण आता मी थोडंसं त्याला तेल सुटूसपर्यंत परतून घेणार आहे। टोमॅटो तेल सुटूसपर्यंत व मऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो माझा भाजलेला आहे, त्यानंतर मीनं मोडं टाकलेले आहेत त्यामध्ये। मोडं टाकून आपण आता ते सर्व एकजीव करून घेऊया व त्यानंतर तुमच्या अंदाजानुसार त्यात मीठ घालायचं आहे। तसेच तुम्हाला कितपत आमटी पातळ हवे आहे की घट्ट हवे आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे।
मी ना असे रबरबीतच केलेले आहे। थोडासा गुळ घालायचा आहे त्यामध्ये, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते। चला तर आपण आता शेंगदाणे घालून घेऊया व उकळी येऊपर्यंत वाट बघूया। या आमटीला जास्त शिजवायला लागत नाही, एकदा उकळी आली की बारीक करून एक 5 मिनटं ठेवायचं, म्हणजे कारण की आपण ती मोडं भाजून घेतलेली होती त्यामुळे त्याला जास्त शिजवावं लागत नाही। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या आमटीचा, हे पहा मी वाटीमध्ये काढून घेतलेली आहे, किती छान दिसत आहे ती। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका। धन्यवाद मैत्रिणींनो।